नमस्कार मित्रांनो, सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझं माझं सपान प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरलेली आहे. तुझं माझं सपान या मालिकेतून दोन कुस्तीपटूंची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आलेली आहे. या मालिकेत प्राजक्ता व वीरेंद्र या दोन कुस्तीपटूंची प्रेम कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तुझं माझं सपान या मालिकेत वीरेंद्र हे पात्र संकेत निकम यांनी साकारले, तर प्राजक्ता हे पात्र अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण या नवोदित अभिनेत्रीने साकारलेला आहे. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे तुझं माझं सपान या मालिकेत मुख्य पात्र साकारणारी प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातही कुस्तीपटू आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण यांच्या कारकिर्दीबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण यांचा तुझं माझं सपान या मालिकेतून कलाविश्वात प्रवेश झालाय. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा अतिशय खास आहे. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 2002 रोजी सातारा महाराष्ट्र येथे झालेला. त्यांचे मूळ गाव तळी हे असून जिल्हा सातारा आहे. प्राजक्ता यांच्या वडिलांचे नाव प्रमोद चव्हाण असून ते एक शेतकरी समाजसेवक म्हणून कार्यरत आहे. प्राजक्ता यांच्या आईचे नाव सारिका चव्हाण असे आहे. त्यांना दोन भाऊ आहेत. प्राजक्ता यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण झालेलं आहे व आता त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. त्यांना लहानपणापासून कुस्तीची अत्यंत आवड होती. त्या लहानपणीपासून कुस्तीचा सराव करायच्या. प्राजक्ता यांनी आपल्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे. त्यांनी पहिल्यांदा श्रीगोंदा येथे तालमीला सुरुवात केली. त्यांनी कुस्तीपटू किरण मोरे यांच्याकडे आपल्या कुस्तीचा सराव केलेला. प्राजक्ता चव्हाण यांनी 2018 साली जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा खेळली. त्यानंतर त्यांनी 2019 साली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा खेळलेली आहे व 2022 साली त्यांनी इंटरझोन स्पर्धा खेळली. प्राजक्ता या कुस्तीत आपले करिअर करत असताना त्यांना अचानक अभिनयाची संधी चालून आली. त्यांना त्यांची पहिली मालिका तुझं माझं सपान या मालिकेसाठी विचारलं गेलं व त्यांनी आपल्या आई वडिलांची परवानगी घेऊन या मालिकेचे ऑडिशन दिले व त्या यात यशस्वी झाल्या. व अशा प्रकारे एक प्रसिद्ध कुस्तीपटू असणारी प्राजक्ता चव्हाण यांची अभिनय क्षेत्रात एंट्री झाली व कलाविश्वाला एक गुणी सुंदर अभिनेत्री मिळाली. तुझं माझं सपान या मालिकेने व या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण व अभिनेता संकेत निकम यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळते. अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण यांचा एक महिला कुस्तीपटू ते एक यशस्वी अभिनेत्री हा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्याला लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण यांची अभिनय कारकिर्द व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्री टीव्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.